आगामी काळामध्ये महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया, रमजान ईद आदी सण येऊन ठेपले असून हे सण उत्साहात साजरे करताना ग्रामस्थांनी परिसरात वावरताना जागरूक राहावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी त्यांच्या हद्दीतील सरपंचांसह इतर ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक जगदीश शेजकर, गोपनीय विभागाचे अधिकारी राजेंद्र कुवर, पंकज शिंदे आदींसह पनवेल तालुका हद्दीतील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामस्थ व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले की आत्ताच्या काळामध्ये गावातील मुख्य रस्त्यावर, चौकात, बाजारपेठेत, प्रवेश द्वार या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात. तसेच गावात अनोळखी व्यक्ती किंवा वाहन आल्यास त्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळते. यातूनच गुन्हा घडल्यास तो उघडकीस सुद्धा येतो. कुठलीही दुर्घटना किंवा मदत भासल्यास पोलीस सहाय्यता 112 क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आगामी सणामध्ये मिरवणुकीला DJ वापर करू नये. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीप्रमाणे सण साजरे करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान यावेळी उपस्थित सरपंचांनी CCTV संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातल्यास व तसे आदेश ग्रामसेवकांना दिल्यास काही महिन्यातच संपूर्ण गावामध्ये CCTV शासनामार्फत उपलब्ध होतील अशी माहिती दिली. यावर अनिल पाटील यांनी सर्व सक्षम पनवेलचे गट विकास अधिकारी संजय भोये यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून CCTV कॅमेरे उभारण्यासाठी सहकार्य करण्यास आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये बघतोय आपण की कुठे सण उत्सव साजरे होत आहेत. बऱ्याचशा वेळा आपल्याकडे 12 नंतर बघतो मी, ठीक आहे, ती पूर्वीची परंपरा आहे. साधारणतः त्या ठिकाणी DJ वगैरे लावू नका. या पूर्वी जे काही मिरवणुका असतील, जे काय असेल, ते DJ टाळावं असं मी सांगितलं. कारण सुप्रीम कोर्टाने त्या DJ कंप्लीट बंदी घातलेली आहे. साहजिक आहे, ते ऑइल मिस जे काय आहे सगळं त्या ठिकाणी जे काही एकमेकांना बाजू आहे ती दोघांची ऐकून घेतली गेली. DJ बी ऐकली आहे आणि जे काही पर्यावरण जे काही प्रदूषण प्रेमी आहेत त्यांची बाजू त्या ठिकाणी ऐकली आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे तो आपल्या सगळ्यांना बंधनकारक आहे, तुम्हालाही आणि मलाही. तर मी आशा करेल की तुम्ही त्या ठिकाणी DJ वगैरे लावून अशा प्रकारे डान्स करणार नाही. तुम्हाला जे काही पारंपरिक वाद्य आहे, आपलं बँड आहे किंवा भजन प्राण मृंग आहे, याच्यावर नक्कीच करा. तुम्ही पण एन्जॉय करा. मी म्हणणार नाही की सण आहेत. मागच्या कोविडच्या काळात बरेचशा आपल्यावर बंधनं होती. तर देवी कृपेने परत आता काहीतरी 1 महिन्यापासून बघतोय, थोड्या पिकावर सिक्युरिटीकडे व्हायला लागल्या आहेत. आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने पण काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं परत मी सांगेन की मला CCTV पुरेसे नाही लागलेत आपल्याकडे. मी या ठिकाणी प्रत्येकाला विनंती करेल, परत पर्सनल विनंती करेल. आणि काही अडचण असेल तर तुम्ही माझा शेअर करा. माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला कुठला टेक्निशियन पाहिजे, कुठला TV घ्यायचा असेल, CCTV घ्यायचा असेल, तर जास्तीत जास्त मी सांगतो तुम्हाला, एक CCTV कधीच कधी 10 लोकांचं 15-15 लोकांचं काम करू शकतो. नाईटला सुद्धा डे नाईट आहे आजकाल आणि अतिशय छान सुविधा आहे. 5-7 हजारात चांगलं चांगला CCTV तुम्हाला की नाईट विजन चेक रात्रीसुद्धा स्पष्टपणे दिसू शकेल अशा आपल्याला मिळतात. आणि नक्कीच त्या ठिकाणी मी परत सांगेल, 8-9 लोकं असतील, तुम्ही गावात जाऊन सांगा, चांगले लोक असतील, ज्यांचं रस्त्याला घर आहे किंवा दुकान आहे, त्या ठिकाणी तो लावू शकतो TV. त्याच्यामुळे त्याचंही घर ठीक आहे, मी म्हणतो त्याचं घर पहिले सुरक्षित राहावं. परंतु जाणारे येणारे जे काही रस्त्याने आहेत, अनोळखी व्यक्ती आहेत, अनोळखी व्हेकल्स आहेत, अनोळखी गाड्या आहेत, मागे त्या नेजेजवळ एक फेटल अपघात झाला, तर शेवटपर्यंत आपल्याला गाडी मिळाली नाही तसं नको व्हायला. कुठेतरी ती कॅच झाली पाहिजे. कुठेतरी कॅमेरा असे पकडले गेले असते तर त्या माणसाला न्याय दिल्यासारखं आपल्याला नक्कीच झालं असतं. आणि CCTV आले तर नक्की 100% मी सांगतो, बाकीचे काही गुन्हेगारी आहे, चोऱ्या माऱ्या आहेत, तर सगळ्या बऱ्यापैकी ते नियंत्रणात येणार. आणि आज मुंबई पोलिसांचा किंवा मुंबईचा जर आपण अनुभव घेतला, त्या ठिकाणी आता जवळजवळ बऱ्याचशे शहर जे आहे पूर्णपणे CCTVने काय झालं ते हार हे जाळ CCTVचं जाळ त्या ठिकाणी असं परफेक्ट झालं आहे की त्या ठिकाणी तिकडून निघाला का तिकडे, तिकडून निघाला का तिकडे, कुठे ना कुठल्या कॅमेरा तो पकडला जातो. आणि मनुष्य काही एकाच ठिकाणी थांबत नाही, चालत राहतो, फिरत राहतो, गाडीवर जात राहतो. तर CCTVसाठी मी परत एकदा पर्सनल, मला बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होतं, यांना म्हटलं सर्वांना बोलो, सगळ्यांना बोलो, या निमित्तानं तुम्ही आला, आनंद झाला आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी CCTV ठीक आहे, त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न कराल. आणि नक्कीच माझ्या असा अंदाज आहे की कमीत कमी 500 CCTV आपल्याला लागले पाहिजे पूर्ण गावात. आपल्याकडे 180 गावं आहेत, प्रत्येकाने जर व्यवस्थित ठरवलं 30 काहीतरी ग्रामपंचायत ना आपल्याकडे, ग्रुप ग्रामपंचायत वगैरे पकडल्या,
तर प्रत्येकाने जर समजा साधारणतः 10 ते 15 डिस लागले तरी भरपूर झाले काय गावात, म्हणजे 10-15 एका 10-25 लागले तरी 15-45 म्हणजे 450-500 सीसीटीव्ही सहज आणि 10-15 सीसीटीव्ही गावात लावायला चांगल्या चांगल्या ठिकाणी जे काही मुख्य रस्ते आहे चौक आहे ज्या ठिकाणून जाणं येणं आहे अशा ठिकाणी लावावे. मी सांगितलं महिलांची तर वैयक्तिक सुरक्षा आहे परंतु सार्वजनिक जी काही सुरक्षा आहे त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. कोणी बाहेर येणार नाही चोऱ्या करणार नाही साधे काय तो सुरक्षित राहावं आणि आपल्यासाठी चांगलं आहे ते उद्या काय झालं तर आपल्याला सत्यता पळता येते खरं बोलतोय खोटं बोलतोय कोणावर कोणी खोटी तक्रार केली राष्ट्रीय कोणी काय केली तर त्याकडे सुद्धा आपल्याला बघता येईल की तो त्या ठिकाणी होता का न होता म्हणजे अतिशय छान सगळ्यांसाठी तो फायदेशीर आहे.